नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महापुराचं पाणी दुष्काळी जत तालुक्यात सोडून सर्व तलाव भरावेत, अन्यथा तलावात बसून आंदोलन करू, असा इशारा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा आणि भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे. तुकारामबाबा महाराज म्हणाले, सध्या पश्चिम महाराष्ट्रात महापुराची परिस्थिती आहे. पुराचे कर्नाटकात वाहून जाणारं पाणी जत तालुक्यात सोडावं, तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरावेत अशी मागणी करण्यात आली होती. पुराचं पाणी सोडण्यात आल्याचं सांगण्यातही आलं होतं, मात्र हे पाणी अद्याप जत तालुक्यात पोहोचलेलं नाही. जत तालुक्यात अद्यापही अनेक कवात टँकर सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यापूर्वी जत तालुक्यात खोटा अहवाल पाठवल्यामुळे जत तालुका दुष्काळी सवलतींपासून वंचित राहिला होता. सध्याही अशीच पद्धतीची परिस्थिती आहे. महापुराचं पाणी तातडीने जत तालुक्याला सोडून तालुक्यातील सर्व तलाव भरून द्यावेत, अन्यथा जत तालुक्यातील प्रत्येक तलावात बसून मानवमित्र संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला आहे.